Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding reduce happy movements will colors of beauty not only that we have own makeup academy learn the skill of makeup we will help you to find your hidden art introducing you to the secret beauty files get your talent shaped by professionals Anurag Makeup Studio Kalyan West. Namaskar, main Rajesh Dalwani, aap dekh rahe hain Ullas Line Bulletin. शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। ट्रैफिक कंट्रोल के साथ लोगों का ख्याल रखने वाली उल्लासनगर ट्रैफिक पुलिस ने ईमानदारी की मिसाल पेश की है। उल्लासनगर कैंप 2 के नेहरू चौक सड़क पर पड़े पर्स को ट्रैफिक पुलिस कर्मी ने युवक को वापस लौटाया। पर्स में 2700 रुपये नकद, 4 डेबिट कार्ड, RC बुक और ड्राइविंग लाइसेंस भी था। आनंद मुदलियार नामक युवक आज सुबह कैंप 2 नेहरू चौक से दोपहिया वाहन से वुडलैंड कॉम्प्लेक्स को जा रहे थे, तब उनका पर्स सड़क पर गिर गया। उस वक्त रास्ते पर बंदोबस्त में उल्लासनगर ट्रैफिक पुलिस के हवलदार नरेंद्र मसले, परदेसी और वार्डन संजय आंदले थे। यह पर्स वार्डन संजय आंदले को रास्ते पर पड़ी हुई मिली तो संजय यह पर्स लेकर नेहरू चौक पर चौकी में लाकर जमा की। कुछ समय बाद आनंद मुदलियार पर्स को ढूंढते हुए वहां पहुंचे और आनंद मुदलियार से पूछताछ कर उसे पर्स को वापस सौंप दिया गया। इसमें बैंक दस्तावेज, 2700 रुपये नकद और कुछ सरकारी दस्तावेज भी थे। आइए देखते हैं क्या है यह पूरी खबर। मेरा नाम आनंद मुदलियार है। मैं 11 बजे के आसपास मैं वुडलैंड कॉम्प्लेक्स जा रहा था 2 नंबर का, तभी मेरा पर्स गुम हो चुका था। तब मैं उधर से बाहर आके वापस देखा, सब मार्केट में ढूंढा तो कहीं पे भी नहीं मिला। फिर रास्ते पे नेहरू चौक में आके मैं सर खड़े थे, मैं उनको पूछा कि पर्स ऐसा कोई मिला था क्या, तो उन्होंने बोला हाँ मिला है। पर्स में क्या क्या था? पर्स में 4 डेबिट कार्ड थे और RC बुक था और कुछ कैश थे, लाइसेंस था। मैं थैंक यू बोलता हूँ सर को। नमस्कार। नेहरू चौक हा एरिया जो आहे तो बाजारपेठ आहे, बरेच लोक त्या ठिकाणी खरेदीसाठी वगैरे येत असतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही वेळेला पाकिट पडलेलं असतं, काही वेळेला कोणाकडून तरी पाकिट मारण्याच्या नादात खाली पडलेलं असतं, कोणीतरी पाकिट मारतं, किंवा बरेच लोक रिक्षामध्ये आपल्या काही वस्तू विसरून जातात। नेहरू चौक जी ट्रॅफिक चौकी आहे त्या ठिकाणी बरेच रिक्षा चालक किंवा नागरिक किंवा आपले जे पोलीस कर्मचारी आहेत ते अशा हरवलेले वस्तू किंवा ज्यांना ते मिळालेले आहेत ते जमा करत असतात। आजही असाच प्रकार घडलेला आहे नेहरू चौकच्या भागामध्ये। आमचे हवालदार श्री मुसळे, परदेशी पोलीस कॉन्स्टेबल, त्यांच्याबरोबर ते वार्डन संजय आंधळे हे त्या ठिकाणी काम करत असताना एका ठिकाणी त्यांना एक पर्स मिळाली असता त्या पर्स संजय आंधळे यांनी ट्रॅफिक चौकीमध्ये आणून जमा केली आणि काही तास वेळातच पर्स शोधत एक व्यक्ती सहज म्हणून ते पोलीस चौकीच्या इथं आले आणि त्यांनी आपली पर्स ओळखली। त्या पर्समध्ये साधारणतः 2700 रुपये, 4 डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी सगळ्या महत्त्वपूर्ण अशा डॉक्युमेंट्स होते। ओळख पटवून ती त्यांना परत देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे। श्री मुदलियार, आनंद मुदलियार असं त्यांचं नाव आहे। तर त्या सर्वांना मी माझ्या युनिटकडून सर्वांचं अभिनंदन करतो। या प्रकारच्या गोष्टी हे नेहमी होत असतात, तर मी सर्वांना नागरिकांना आवाहन करतो की इनकेस त्या भागामध्ये कुठं काही पर्स विसरलं असेल किंवा पर्सची चोरी झाली असेल किंवा इतर काही घटना घडल्या असतील तर त्या कृपया विचारायला यावे, कारण असे बरेच प्रकार या अगोदरही घडलेले आहेत आणि आपण ते वस्तू परत केलेले आहेत। 2 महिन्यापूर्वी एक गाडी त्या ठिकाणून गेलेली होती, तीसुद्धा नागरिकांच्या मदतीने आपल्या लोकांनी 1 तासामध्येच शोधून काढली, जी आपल्याला गोल मैदानाच्या इथं मिळून आली होती। तर माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की असं काय प्रकार झाल्यास आपण चौकीमध्ये येऊन रिपोर्ट करायचं। उल्लास लाईन बुलेटिन को सब्सक्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।